विदर्भानंतर आता तापमानाच्या झळा ज्या आहेत ते मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याला सुद्धा सोसावे लागत आहेत। हिंगोलीचं तापमान हे 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं आहे आणि याच तापमानामध्ये नागरिकांना जे ते दैनंदिन कामे सुद्धा करावी लागत आहेत। आपण हे बघू शकतो या ठिकाणी अनेक नागरिक बहुतांश डोळ्याला चष्मा त्याचबरोबर डोक्याला रुमाल चा वापर करतच शहरामध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत आणि हे तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्यानं सर्व नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आपण बघू शकता जे शीतप्रिय पेय आहेत त्यानंतर रसवंतीग्रह आहेत या अशा शीतप्रियाकडं जे आहेत ते वळू लागले आहेत कारण शरीराचं तापमान स्थिर ठेवण्यासाठी कुठंतरी नवीन प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं नागरिक वेगवेगळे सर्व प्रयत्न करून दिसू लागलेले आहेत। आणि यात अजून एक महत्त्वाचं म्हणजे या उन्हामध्ये जर आपल्याला काही कामं नसतील तर दुपारच्या वेळी घराच्या बाहेर येणं टाळलेलं बरं असं जे त्या आरोग्य विभागाच्या वतीनेसुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आगामी काळामध्ये हा तापमानाचा पारा तो अजूनच वाढण्याची शक्यतासुद्धा वातावरण विभागाच्या वतीनं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता तुम्ही घरात राहा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या हेच सांगणं सर्वात महत्त्वाचं। माधव दिपके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।